Hello, this is the second part of chapter number 3, that is measurement of electric power. So in the previous video, we completed the point dynamometer type wattmeter construction and working. Now we are going to discuss about range, multiplying factor and extension range and errors and compensation. So the first topic is range, multiplying factor and extension range. सो आपल्याला वॅट मीटरची एक्सटेन्शन रेंज कशी असते ते बघायचं आहे. आता वॅट मीटर म्हणजे काय? वॅट हे युनिट आहे, ठीक आहे, पॉवरचं युनिट आहे. तर वॅट इज इक्वल टू करंट इंटू व्होल्टेज, म्हणजे एम्पियर इंटू व्ही, ए व्ही इज इक्वल टू वॅट. याचाच मिनिंग काय होईल की मीटर्स हॅव डिफरंट करंट एज वेल एज व्होल्टेज रेंजेस. जे आपलं वॅट मीटर आहे त्यामध्ये डिफरंट करंट आणि व्होल्टेज रेंजेस असतात, बरोबर. द स्पेसिफिकेशन ऑफ द वॅट मीटर इज इन एम्पियर अँड व्होल्ट, ठीक आहे, हे कळालं असेल तुम्हाला. त्यानंतर हा जो सिम्बॉल आहे तो वॅट मीटरचा सिम्बॉल आहे. त्यामध्ये ही कॉइल आहे एम एल, तिला आपण म्हणतो करंट कॉइल, दॅट इज सी सी, अँड दिस वन इज द प्रेशर कॉइल, दॅट इज पी सी. सो करंट कॉइल म्हणजेच काय की एम्पियर रेटिंग. एम्पियर रेटिंग इज द रेंज ऑफ करंट कॉइल and the voltage rating is the range of pressure coil. तर याचा मीनिंग काय झाला? करंट कॉइल आणि प्रेशर कॉइलचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल टू गेट द वॅट. ओके, वॅट मध्ये बघा करंट इंटू व्होल्टेज आहे की नाही. महा इथे करंट आहे आणि इथे आहे व्होल्टेज रेटिंग, म्हणजे एम्पियर रेटिंग इंटू व्होल्टेज रेटिंग आपल्याला काय भेटेल? तर वॅट, म्हणजे काय? वॅट मीटरची रेंज मिळणार. सो डिपेंडिंग अपॉन द सिलेक्शन ऑफ द रेंज ऑफ करंट अँड व्होल्टेज, द वॅट मीटर स्केल इज मल्टिप्लाइड बाय द फॅक्टर नोन एज मल्टिप्लाइंग फॅक्टर. आता मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणजे काय ते आपण बघणार आहोत ह्या एक्झाम्पलने. सो एक्झाम्पल नंबर वन, द करंट रेंज दिलेली आहे 10 एम्पियर, म्हणजे काय ही रेंज? एम्पियर रेटिंग आहे 10 एम्पियर अँड प्रेशर कॉइल रेंज इज इक्वल टू 200 व्होल्ट, म्हणजे ही त्याची काय रेंज आहे? तर 200 व्होल्ट. सो फुल स्केल डिफ्लेक्शन ऑन द वॅट मीटर इज 2000 वॅट. फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे काय? एखादं वॅट मीटर आहे आणि वॅट मीटर झिरो पासून तर कुठपर्यंत डिफ्लेक्शन दाखवणार, ठीक आहे, झिरो पासून तर मॅक्झिमम डिफ्लेक्शन म्हणजे काय झालं तुमचं? फुल स्केल डिफ्लेक्शन, आणि ते आहे 2000 वॅट. सो मल्टिप्लाइंग फॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, रेंज ऑफ करंट कॉइल इंटू रेंज ऑफ प्रेशर कॉइल डिवायडेड बाय फुल स्केल ग्रॅज्युएटेड ऑन मीटर डायल. रेंज ऑफ करंट कॉइल म्हणजे इथलं रेटिंग इंटू ही रेटिंग आणि डिवायडेड बाय फुल स्केल ग्रॅज्युएटेड ऑन मीटर डायल, म्हणजे काय? फुल स्केल डिफ्लेक्शन. सो व्हॉट इज द रेंज ऑफ करंट कॉइल? इट इज 10. अँड व्हॉट इज द रेंज ऑफ प्रेशर कॉइल? इट इज 200. 10 इंटू 200 डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन इज इक्वल टू 2000. सो द मल्टिप्लाइंग फॅक्टर इज 1. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिवाइड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ वॅट मीटर करायचं आहे. हे झालं तुमचं मल्टिप्लाइंग फॅक्टर. सो प्रत्येक वेळेस जेव्हा आपण वॅट मीटर युज करतो त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लाइंग फॅक्टर त्याचा माहिती असायला पाहिजे. तर आपल्याला कधी व्होल्ट मीटर किंवा ऍम मीटर मध्ये हे फॅक्टरचे युज नाही झालेलं आहे, पण इथे काय आहे तर करंट इंटू व्होल्टेज म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे करंटची रेंज वेगळी असणार, व्होल्टेजची रेंज वेगळी असणार आणि आपल्याला वॅट मीटरची रेंज त्याचं मल्टिप्लिकेशन काढावं लागणार, त्यामुळे आपण इथे मल्टिप्लाइंग फॅक्टरचा युज करणार आहोत. नाउ द सेकंड एक्झाम्पल, करंट रेंज इज गिवन 20 एम्पियर, प्रेशर कॉइल रेंज इज 200 व्होल्ट अँड द फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ वॅट मीटर इज 2000 वॅट. सो द मल्टिप्लाइंग फॅक्टर इज इक्वल्स टू रेंज ऑफ करंट कॉइल इंटू रेंज ऑफ प्रेशर कॉइल डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन. सो द रेंज ऑफ करंट कॉइल इज 20, रेंज ऑफ प्रेशर कॉइल इज 200 व्होल्ट अँड द फुल स्केल डिफ्लेक्शन इज 2000. सो द मल्टिप्लाइंग फॅक्टर इज 2. Now the third example, current range is given 20 ampere, pressure coil range is 400 volt and the full scale deflection on the watt meter is 2000 watt. So the multiplying factor is 20 into 400 divided by 2000, which is equals to 4. So the multiplying factor is 4. Now the methods of range extension of watt meter. So first of all, we need to understand what is the necessity of range extension of the watt meter. So CT and PT are used to extend the range of the watt meter. In practice, the range of the quantity to be measured varies over the wide band, that is
Power to be measured can be from small value of milliwatt to the large value of megawatt. The low range wattmeter current coil and pressure coil are not capable of handling the large value of current and voltage. Hence, their range is to be extended by some method. याचा मीनिंग काय झाला की आपल्याला पॉवर मेजर करायची. बरोबर, आता पॉवरची रेंज कशी असू शकते तर मिली वॅट पासून तर मेगा वॅट पर्यंत असू शकते. ठीक आहे, म्हणजे 10⁻³ वॅट पासून तर 10⁻⁶ वॅट पर्यंत असू शकते. तर या वेळेस जर आपण लो रेंज वॅटमीटर युज केलं तर त्यामध्ये लो रेंज वॅटमीटर मध्ये करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल जी असते ती हाय व्हॅल्यू ऑफ करंट आणि प्रेशरला सपोर्ट नाही करणार. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल तर रेंज एक्सटेंड करावी लागेल जेणेकरून आपल्याला मिली वॅट पासून तर मेगा वॅट पर्यंतचा पॉवर आपल्याला मेजर करता येईल एकाच वॅटमीटर मध्ये. ठीक आहे, तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला सीटी आणि पीटी वापरावे लागेल फॉर द रेंज एक्सटेन्शन. आता सीटी आणि पीटी कशी यूज केलेली आहे ते आपण या डायग्राम द्वारे बघू. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय सीटी? सीटी इज द करंट ट्रान्सफॉर्मर अँड पीटी इज द पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, सीसी म्हणजे करंट कॉइल कनेक्टेड टू द सेकंडरी ऑफ सीटी. ही जी आहे ही सीटी आहे. बघा, ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरचा तुम्हाला जिथे सिम्बॉल दिसेल ती जर सिरीज मध्ये लावलेला असेल तर ती सीटी असणार. जर तो ट्रान्सफॉर्मर इनशंट लावलेला असेल तर तो असणार पीटी. आता इथे बघा, सिरीज सप्लायच्या सिरीज मध्ये एक ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे त्याला आपण म्हणणार सीटी, दॅट इज करंट ट्रान्सफॉर्मर. आणि करंट ट्रान्सफॉर्मर कसा लावलेला आहे तर जी करंट कॉइल आहे हे बघा ML म्हणजे ही काय आहे करंट कॉइल. तर जी करंट कॉइल आहे तर ती सीटीच्या सेकंडरीला जॉईन केलेली आहे. त्याच पद्धतीने ही आहे प्रेशर कॉइल, CV म्हणजे काय प्रेशर कॉइल. हा झाला तुमचा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, दॅट इज पीटी. आता पीटीची सेकंडरी कॉइल कोणती आहे? ही आहे. तर सेकंडरी वायंडिंगला आपण लावलेला आहे प्रेशर कॉइल, दॅट इज PC. सो सीटी अँड पीटी आर द स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सो सीटी काय करणार? सीटी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर. हा आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इथे काय होणार? करंट स्टेप डाऊन होणार. करंटची जी आधी जास्त व्हॅल्यू असेल ती नंतर स्टेप डाऊन केल्यानंतर त्याचा आउटपुट कसा येणार तर कमी करंट येणार, म्हणजे लो करंट मध्ये होणार. त्याच पद्धतीने पीटी काय करणार? स्टेप डाऊन व्होल्टेज करणार, व्होल्टेजला स्टेप डाऊन करण्याचं काम करणार. ठीक आहे, म्हणजे सीटी अँड पीटी स्टेप डाऊन करंट अँड व्होल्टेज टू द सेम व्हॅल्यू. हेन्स लो रेंज वॅटमीटर कॅन बी कनेक्टेड टू मेजर द हाय पॉवर. तर ह्या सीटी आणि पीटी मुळे काय होणार? करंट आणि व्होल्टेज स्टेप डाऊन होणार, त्यांची व्हॅल्यू ही रिड्यूस होणार. आणि जेणेकरून आपल्याला लो व्हॅल्यू पासून तर हाय व्हॅल्यू पर्यंत जो पॉवर आहे ती आपल्याला मेजर करता येईल. आणि हे जे सीटी आणि पीटीचा जो रेशो आहे तो नोन असतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण रेंज एक्सटेन्शन करू शकतो वॅटमीटरचं बाय युझिंग सीटी अँड पीटी. नाव द प्रिकॉशन्स टू बी टेकन बाय युझिंग सीटी अँड पीटी इन द सर्किट. सो द फर्स्ट प्रिकॉशन इज सेकंडरी ऑफ द सीटी शुड नॉट बी केप्ट ओपन वेन इट इज एनर्जीज. म्हणजे सीटीची जी सेकंडरी वाइंडिंग असणार आहे जी आपण करंट कॉइलला लावलेली असणार आहे ती ओपन नाही ठेवायची. ठीक आहे, सेकंड वन इज सेकंडरी ऑफ पीटी शुड नॉट बी केप्ट शॉर्ट सर्किटेड वेन इट इज एनर्जाइज. म्हणजे काय? जी सेकंडरी आहे पीटीची, जी सेकंडरी वाइंडिंग आहे जी आपण प्रेशर कॉइलला जॉईन केलेली आहे ती शॉर्ट सर्किट मध्ये ठेवायची नाही जेव्हा तो एनर्जाइज असेल त्यावेळेस. आफ्टर दॅट पॉवर फ्युजेस मस्ट बी कनेक्टेड इन प्रायमरी सर्किट इन द कॉइल. देन द नेक्स्ट प्रिकॉशन इज DC शुड नॉट बी कनेक्टेड इन सर्किट. नेक्स्ट प्रिकॉशन इज सीटी और पीटी शुड बी ग्राउंडेड. द नेक्स्ट प्रिकॉशन इज डोंट टच टर्मिनल ऑफ सीटी और पीटी. सेकंडरी शुड बी ग्राउंडेड क्लोज टू द ट्रान्सफॉर्मर. सो दीज आर द प्रिकॉशन्स. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज एरर इन द डायनामोमीटर टाइप वॅट मीटर अँड देअर कंपन्सेशन. सो द एरर्स आर टाइप्स ऑफ एरर्स. फर्स्ट वन इज प्रेशर कॉइल इंडक्टन्स. सेकंड इज एरर ड्यू टू लो पॉवर फॅक्टर. थर्ड वन इज प्रेशर कॉइल कॅपॅसिटन्स, म्युच्युअल इंडक्टन्स ड्यू टू कनेक्शन्स, एरर्स ड्यू टू एडी करंट, स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड एरर ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ द मूव्हिंग सिस्टीम अँड द टेम्परेचर एरर. सो दीज आर द टाइप्स ऑफ एरर इन द डायनामोमीटर टाइप वॅटमीटर. सो आय विल मेक डिटेल व्हिडिओ ऑन दिस टॉपिक. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज लो पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर आपण कशात डिनोट करतो? PF. सो लो पॉवर फॅक्टर म्हणजे LPF टाइप ऑफ वॅटमीटर.
आता लो पॉवर फॅक्टर म्हणजे कसा असणार आहे, पॉवर फॅक्टर हा लो असणार आहे. सो अगोदर आपण इलेक्ट्रोडायनामोमीटर ट्रॅकमीटर बघितला, आता कोणतं बघणार आहोत, एलपीएफ म्हणजे लो पॉवर फॅक्टर. सो आपल्याला एलपीएफ का डेव्हलप करावं लागलं ते आपण पहिले बघू. फर्स्ट पॉइंट इज इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप वॅट मीटर कॅनॉट बी मेजर द पॉवर ऍट लो पॉवर फॅक्टर. म्हणजे काय, जो आपण अगोदर जो वॅट मीटर बघितला विच इज कॉल्ड एज इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप वॅट मीटर, तर त्यामध्ये पॉवर ऍट लो पॉवर फॅक्टर आपण मेजर नाही करू शकत. म्हणजे ज्या लोडची पॉवर फॅक्टर हा लो आहे म्हणजे 0.1 आहे, तर त्यावेळेस आपण इलेक्ट्रोडायनामोमीटर टाइप वॅटमीटर युज नाही करू शकत. सो सम अरेंजमेंट्स आर टू बी मेड इन वॅटमीटर टू मेजर द पॉवर ऍक्युरेट. सो जो पॉवर मेजर करायची असेल, जेव्हा लो पॉवर फॅक्टर अशी कंडिशन असेल त्यावेळेस जर तुम्हाला पॉवर मेजर करायची असेल तर त्या वॅटमीटर मध्ये काही अरेंजमेंट्स करावे लागतात. तर सर्वात अगोदर आपण बघू डिफिकल्टीज इन द पॉवर मेजरमेंट इन केस ऑफ लो पॉवर फॅक्टर. म्हणजे लो पॉवर फॅक्टर जेव्हा असेल त्यावेळेस पॉवर मेजर करताना कोणत्या कोणत्या डिफिकल्टीज येतील. सो द फर्स्ट वन इज टीडी इज स्मॉल. टीडी म्हणजे काय, डिफ्लेक्टिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्क हा स्मॉल असणार आहे. आफ्टर दॅट द सेकंड वन इज द एरर ड्यू टू प्रेशर कॉइल इंडक्टन्स इज लार्ज ऍट लो पॉवर फॅक्टर. लो पॉवर फॅक्टरच्या वेळेस प्रेशर कॉइलच्या इंडक्टन्स मुळे एरर तयार होणार आहे, ठीक आहे, आणि हा एरर कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. तर हे झाले तुमचे डिफिकल्टीज इन द पॉवर मेजरमेंट व्हेन देअर इज लो पॉवर फॅक्टर कंडिशन. सो द स्पेशल फीचर्स ऑफ लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर्स आर, फर्स्ट वन इज लो रेझिस्टन्स ऑफ पीसी, सेकंड इज कंपेन्सेटिंग वाइंडिंग, थर्ड वन इज कंपेन्सेशन फॉर इंडक्टन्स ऑफ पीसी दॅट इज प्रेशर कॉइल, अँड द लास्ट वन इज स्मॉल कंट्रोल टॉर्क. सो ही डायग्राम तुम्हाला दिसतंय, ही सर्किट डायग्राम आहे लो पॉवर फॅक्टरची, ओके, एलपीएफ वॅटमीटरची सर्किट डायग्राम ही आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी अप्लाय द सप्लाय हियर टू द करंट कॉइल, आणि आता ही करंट कॉइलच्या बाजूला बघा डॉटेड लाईन दिसते, ती आहे कंपेन्सेटिंग वाइंडिंग. तर करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल इथे दिसते, प्रेशर कॉइल मधून जो करंट फ्लो होणार आहे तो आहे तुमचा आयपीसी. आपण अगोदर याच मॅथमॅटिकल इक्वेशन सुद्धा बघितलेले आहे. त्यानंतर जी करंट कॉइल मधून करंट फ्लो होणार आहे तो म्हणजे आय प्लस आयपीसी, ठीक आहे. आफ्टर दॅट दिस इज द रेझिस्टन्स आर एम, आणि ह्या रेझिस्टन्सला आपण एक कपॅसिटर पण जॉईन केलेला आहे, आणि हा आहे लोड. सो आपण पहिले स्पेशल फीचर्स जे बघितले त्यामधलं पहिला स्पेशल फीचर आहे लो रेझिस्टन्स प्रेशर कॉइल. म्हणजे ही आहे तुमची प्रेशर कॉइल, आणि याचा रेझिस्टन्स कसा असला पाहिजे, तर लो रेझिस्टन्स असला पाहिजे. जो लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर, हा जो लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर आहे याचे आपण फीचर्स डिटेल मध्ये बघणार आहोत. तर याचा एक महत्वाचा फीचर कोणता आहे की जी प्रेशर कॉइल आहे त्या प्रेशर कॉइलचा रेझिस्टन्स असणार आहे तो लो असणार आहे. तर लो रेझिस्टन्स असल्यामुळे काय होणार, तर प्रेशर कॉइल मधून जो करंट फ्लो होणार आहे तो मॅक्झिमम करंट फ्लो होईल, बरोबर. रेझिस्टन्स कमी म्हणजे करंट जास्त. सो प्रेशर कॉइल मधला जो करंट आहे तो मॅक्झिमम असा फ्लो होणार आहे, ठीक आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, डिफ्लेक्टिंग टॉर्क इन्क्रीज होणार आहे, ठीक आहे. सो लो रेझिस्टन्स विच कॉजेस द मॅक्झिमम करंट फ्लोइंग थ्रू द प्रेशर कॉइल, अँड देअर फॉर द टीडी इन्क्रीजेस, दॅट इज डिफ्लेक्टिंग टॉर्क इन्क्रीजेस. सो आपण अगोदर डिफिकल्टीज मध्ये बघितलं होतं की जो टीडी आहे तो स्मॉल आहे, आणि आपल्याला टीडी इन्क्रीज करायचा होता. सो आपण त्याच्यासाठी काय केलं, टीडी इन्क्रीज करण्यासाठी आपण लो रेझिस्टन्स ऑफ द पीसी दॅट इज प्रेशर कॉइल आपण लो रेझिस्टन्सशी लावलेली आहे. त्यामुळे काय झालं, तुमचा टीडी हा इन्क्रीज झाला. म्हणजे ही डिफिकल्टी पार झाली, ठीक आहे. आता पुढची डिफिकल्टी कोणती आहे, की जी प्रेशर कॉइल इंडक्टन्स आहे त्यामुळे एरर डेव्हलप होतो. आता तो कसा आपण रिमूव्ह करणार ते बघणार आहोत. सो द सेकंड स्पेशल फीचर ऑफ लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर इज कंपेन्सेटिंग वाइंडिंग. म्हणजे काय, ही कंपेन्सेटिंग वाइंडिंग जी डॉटेड लाईन मध्ये दिसत आहे ती आहे कंपेन्सेटिंग वाइंडिंग. आता कंपेन्सेटिंग वाइंडिंग कशी जॉईन केलेली आहे, तर इन द सिरीज विथ द प्रेशर कॉइल आणि आयडेंटिकल टू द करंट कॉइल. बघा, कंपेन्सेटिंग वाइंडिंग इज कनेक्टेड इन द सिरीज विथ प्रेशर कॉइल अँड आयडेंटिकली वाउंडेड ऑन द करंट कॉइल इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे करंट कॉइल ही आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंग ही अपोजिट डायरेक्शन मध्ये एकमेकांना बाउंड केलेली आहे, आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंग ही करंट कॉइल सारखीच त्यावर बाउंड केलेली असते, ठीक आहे. आता
जी करंट कॉइल आहे त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आणि जी कंपनसेटिंग वाइंडिंग आहे त्यामध्ये सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार. करंट कॉइल आणि कंपनसेटिंग कॉइल ह्या एकमेकांशी अपोजिट आहे, त्यामुळे त्यांच्यामधला जो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेला आहे तो पण कसा असणार आहे, तर अपोजिट इन डिरेक्शन असणार आहे. म्हणजे करंट कॉइलची मॅग्नेटिक फील्ड ही अपोजिट राहणार आहे टू द कंपनसेटिंग वाइंडिंगची मॅग्नेटिक फील्ड. ओके, नाउ करंट कॉइल कॅरीज करंट इज इक्वल्स टू आय प्लस आयपीसी. तुम्हाला आधी सांगितलं मी की करंट कॉइल मधून किती करंट पास होणार आहे, तर आय प्लस आयपीसी एवढा. आता कंपनसेटिंग वाइंडिंग जी आहे तिच्यामधून किती करंट पास होणार आहे, तर आयपीसी एवढा. ठीक आहे, दिस इज द आयपीसी करंट पासिंग थ्रू द कंपनसेटिंग वाइंडिंग. नाउ द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट कॉइल इज आय. म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड ऑफ करंट कॉइल इज आय प्लस आयपीसी आणि कंपनसेटिंग वाइंडिंगचा आयपीसी. दोघांना जर आपण मायनस केला, ठीक आहे, कारण की हे दोघी अपोजिट डायरेक्शनला आहे, सो आपण जर दोघांना मायनस केला तर आय प्लस आयपीसी मायनस आयपीसी, आयपीसी आयपीसी कॅन्सल झाला, आपल्याला काय भेटेल, फक्त आय. त्यामुळे रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट कॉइल इज आय. ओके, एरर्स कॉज बाय प्रेशर कॉइल करंट पासिंग थ्रू द करंट कॉइल इज न्यूट्रलाइज. सो इन दिस वे वी कॅन से दॅट जो एरर प्रेशर कॉइल मुळे प्रोड्यूस होणार होता तो आपण कंपनसेटिंग वाइंडिंग मुळे न्यूट्रलाइज केला. ओके, नाउ द थर्ड फीचर इज कंपनसेशन फॉर इंडक्टन्स ऑफ द प्रेशर कॉइल. एरर्स कॉज बाय द प्रेशर कॉइल इंडक्टन्स, म्हणजे प्रेशर कॉइलच्या इंडक्टन्स मुळे. ठीक आहे, प्रेशर कॉइल आहे म्हणजे काय, वाइंडिंग असणार आहे आणि वाइंडिंग असला म्हणजे त्याला इंडक्टन्स असणार आहे. ओके, तर या इंडक्टन्स मुळे जो एरर फॉर्म होतो तो किती असणार आहे, व्ही आय साइन फाय टॅन ऑफ बीटा. ओके, सो इफ पॉवर फॅक्टर डिक्रीजेस, पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय, कॉस फाय जर डिक्रीज झाला तर फाय कसा होणार, फाय इन्क्रीज होणार. ठीक आहे, तर फाय इन्क्रीजेस त्याच्यामुळे साइन फाय ची व्हॅल्यू कशी होणार, तर साइन फाय इन्क्रीज होणार. त्यामुळे काय होणार, जो एरर आहे तो इन्क्रीज होणार. बघा, एरर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन फाय. साइन फाय कसा झालेला आहे, तर लो पॉवर फॅक्टर मुळे साइन फाय हा इन्क्रीज झालेला आहे, त्यामुळे एरर सुद्धा इन्क्रीज होणार, कारण तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन फाय. बरोबर, आता टू कॉम्पन्सेट दिस एरर कपॅसिटर इज यूज इन पॅरलल टू द पार्ट ऑफ द सिरीज रेझिस्टन्स इन द प्रेशर कॉइल सर्किट. ही आहे प्रेशर कॉइल सर्किट, याला जो रेझिस्टन्स लावलेला आहे त्याच्या पार्ट मधून आपण एक कपॅसिटन्स त्याला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, इन द पॅरलल विथ द सिरीज रेझिस्टन्स. ओके, सो हे कशासाठी आपण याला कपॅसिटर लावलेला आहे, की जेणेकरून आपल्याला एरर जो आहे तो कंपन्सेट करायचा आहे, तो मिनिमाइज करायचा आहे. तर ह्या कपॅसिटरमुळे काय होणार, जो ही प्रेशर कॉइल आहे ही प्युअरली रेझिस्टिव्ह कॉइल सारखी बिहेव करणार, आणि प्युअरली रेझिस्टिव्ह कॉइल सारखी जेव्हा ती बिहेव करेल त्यावेळेस तुमचा एरर जो असणार आहे तो कंपन्सेट होणार आहे, तो मिनिमाइज होणार आहे. सो हे झालं तुमचं कंपन्सेशन फॉर इंडक्टन्स ऑफ द प्रेशर कॉइल. नाउ द फोर्थ स्पेशल फीचर इज स्मॉल कंट्रोल टॉर्क. सो द लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर इज डिझाईन सच दॅट द कंट्रोलिंग टॉर्क इज स्मॉल. म्हणजे काय, जो टीसी असणार आहे तो स्मॉल असणार आहे फॉर द एलपीएफ, दॅट इज लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर, सो दॅट दे गिव द फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर पॉवर फॅक्टर एज लो एज 0.1. म्हणजे जर पॉवर फॅक्टर 0.1 जरी असला तरी सुद्धा आपल्याला ही वॅटमीटर यूज करून पॉवर मेजर करता येईल. ठीक आहे, सो हे झालं तुमचे चार असे स्पेशल फीचर्स फॉर द लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज थ्री फेज वॅटमीटर. अ डायनामोमीटर टाइप थ्री फेज वॅटमीटर कन्सिस्ट ऑफ टू सेपरेट वॅटमीटर कॉइल्स. दीज टू कॉइल्स आर माउंटेड टुगेदर ऑन द सेम स्पिंडल. दस देअर आर टू करंट कॉइल्स अँड टू प्रेशर कॉइल्स. द कनेक्शन आर शोन इन दिस फिगर. Note that the connection of the coil are similar to the two wattmeter method. So, इथे तुम्हाला डायग्राम दिसते ती आहे थ्री फेज वॅटमीटरची. आता थ्री फेज म्हणजे बघा, तीन फेज आहे, फेज वन, फेज टू आणि फेज थ्री. हा आहे थ्री फेज लोड. इन द स्टार वाइंडिंग मध्ये हा कनेक्ट झालेला आहे. सो थ्री फेज स्टार लोड आहे हा.
फर्स्ट फेज मध्ये आपल्याला करंट कॉइल दिसते, प्रेशर कॉइल दिसते. त्याच पद्धतीने दुसरा जो फेज आहे त्यामध्ये सुद्धा एक करंट कॉइल आणि प्रेशर कॉइल दिसते. म्हणजे आपण थ्री फेज वॅटमीटर मध्ये हे दोन वॅटमीटर लावणार आहोत. ठीक आहे, वॅटमीटर वन अँड वॅटमीटर सेकंड. वॅटमीटर मध्ये करंट कॉइल प्रेशर कॉइल असते, तसंच दुसऱ्या पण वॅटमीटर मध्ये करंट कॉइल प्रेशर कॉइल आहे. नंतर ही डायग्राम बघा, या डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसतंय की ही जी आहे ही मुव्हिंग कॉइल आहे. तर दोन मुव्हिंग कॉइल आपण जॉईन केलेल्या आहे. मुव्हिंग कॉइल म्हणजेच काय? प्रेशर कॉइल, जे की ही आहे प्रेशर कॉइल. प्रेशर कॉइल दोन प्रेशर कॉइल आहेत. प्रेशर कॉइल आपण स्पिंडल वर जॉईन करतो आणि स्पिंडलला काय असतं तर पॉइंटर आणि स्केल अरेंजमेंट असते. ठीक आहे, मुव्हिंग कॉइल मूव्ह झाली, पॉइंटर हे डिफ्लेक्ट करतं ऑन द स्केल. आणि ही आहे तुमची फिक्स्ड कॉइल, दॅट इज करंट कॉइल. सो आपण दोन करंट कॉइल इथे युज करणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे की ह्या अरेंजमेंट मध्ये, म्हणजे थ्री फेज वॅटमीटरच्या अरेंजमेंट मध्ये आपल्याला टू सेपरेट वॅटमीटर कॉइल युज करतो आपण. त्यानंतर टू सीसी असतं, म्हणजे दोन करंट कॉइल असतात. टू पीसी, दॅट इज टू प्रेशर कॉइल असतात. आफ्टर दॅट लॅमिनेटेड आयर्न शील्ड इज प्लेस्ड बिटवीन टू इलेमेंट्स. जे टू इलेमेंट्स आहे त्यामध्ये आपण लॅमिनेटेड आयर्न शील्ड प्लेस करतो. आता याचा यूज काय लॅमिनेटेड आयर्न शील्डचा? टू अवॉइड म्युच्युअल इंटरफेरन्स बिटवीन द टू इलेमेंट. ज्या अर्थी आपण दोन वॅट मीटर इथे यूज करतोय त्या अर्थी तिथे काय होणार आहे तर म्युच्युअल इंटरफेरन्स फॉर्म होणार आहे. आणि हा म्युच्युअल इंटरफेरन्स अवॉइड करण्यासाठी आपण लॅमिनेटेड आयर्न शील्ड प्लेस करणार आहोत. नाउ टॉर्क ऑन द मूव्हिंग इलेमेंट इज प्रोपोर्शनल टू द पॉवर बीइंग मेजर्ड. म्हणजे आता हा आहे तुमचा मुव्हिंग इलेमेंट, म्हणजे प्रेशर कॉइल. तर यावरचा जो टॉर्क असतो तर तो टॉर्क इज प्रपोर्शनल टू द पॉवर मेजर्ड. तो टॉर्क पॉवरशी प्रपोर्शनल असतो. टोटल डिफ्लेक्टिंग टॉर्क इज द सम ऑफ डिफ्लेक्टिंग टॉर्क ऑफ इच मुव्हिंग इलेमेंट. इथे आपल्याला दिसतंय मुव्हिंग इलेमेंट किती आहेत, तर दोन आहेत. म्हणजे दोन प्रेशर कॉइल आपण जॉईन केलेला आहे, दिस वन फर्स्ट अँड दिस इज सेकंड. सो जर डिफ्लेक्टिंग टॉर्क, टोटल डिफ्लेक्टिंग टॉर्क जर तुम्हाला या थ्री फेज वॅटमीटरचा मेजर करायचा असेल तर तुम्हाला याचा डिफ्लेक्टिंग टॉर्क प्लस याचा डिफ्लेक्टिंग टॉर्क दोघांची ऍडिशन करावी लागणार. सो आपण बघू डिफ्लेक्टिंग टॉर्क फॉर द इलेमेंट वन. दिस इज द इलेमेंट वन. ओके, दिस इज इलेमेंट वन. आणि याचा जो डिफ्लेक्टिंग टॉर्क असणार आहे तो प्रपोर्शनल विथ पी वन. ओके, अँड फॉर द इलेमेंट टू द डिफ्लेक्टिंग टॉर्क इज प्रपोर्शनल टू पी टू. ओके, नाउ द टोटल डिफ्लेक्टिंग टॉर्क ऑफ थ्री फेज वॅटमीटर इज प्रपोर्शनल टू ऍडिशन ऑफ पी वन प्लस पी टू. ओके, विच इज प्रपोर्शनल टू द टोटल पॉवर. ओके, सो टोटल डिफ्लेक्टिंग टॉर्क जर आपल्याला मेजर करायचा असेल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल डिफ्लेक्टिंग टॉर्कची ऍडिशन करावी लागणार. ओके, सो हे झालं तुमचं थ्री फेज वॅटमीटर. इन दिस वे वी कम्प्लीटेड अवर नेक्स्ट सिलेबस पॉइंट, दॅट इज रेंज मल्टिप्लाइंग फॅक्टर अँड एक्सटेन्शन रेंज एरर्स अँड कंपन्सेशन. ऑल्सो वी कम्प्लीटेड एलपीएफ, दॅट इज लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर अँड थ्री फेज वॅटमीटर एज वेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.